मोहिनी एकादशी महात्म्य। धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, जनार्दन, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचे काय फळ मिळते, तिचा विधी कसा आहे हे सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराज, पूर्वीच्या काळी परमबुद्धिमान श्रीरामचंद्रांनी महर्षी वशिष्ठांना हाच प्रश्न विचारला होता. प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, भगवान, जे सर्व पापाचा नाश करणारे व सर्व प्रकारच्या दुःखाचे निवारण करणारे, तसेच व्रतामध्ये उत्तम व्रत असेल ते मी ऐकू इच्छितो. महर्षी वशिष्ठ म्हणाले, श्रीराम, तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला. मनुष्य तुमचे नाम घेताच निष्पाप होतो, तरीही लोकांच्या हितासाठी मी अत्यंत पवित्र अशा सर्वोत्तम व्रताचे वर्णन करतो. वैशाख महिन्याच्या शुक्लपक्षात जी एकादशी येते तिचे नाव मोहिनी आहे. ती सर्व पापाचे हरण करणारी उत्तम एकादशी असून तिच्या व्रताच्या प्रभावाने लोक मोहपाशातून मुक्त होऊन निष्पाप होतात. सरस्वती नदीच्या रमणीय काठावर भद्रावती नावाची सुंदर नगरी आहे. तेथे सत्यनिष्ठ चंद्रवंशी धृतिमान राजा राज्य करीत होते. त्याच नगरात एक वैश्य राहत होता. तो धनधान्याने संपन्न व समृद्धशाली होता. त्याचे नाव होते धनपाल. तो सदैव पुण्यकर्मातच संलग्न असे. तो लोकांसाठी पाणपोई, विहिरी, मठ, बगीचे, तलाव, घरे बांधून देत असे. तो अंतकरणपूर्वक श्रीहरीची भक्ती करीत असे आणि नेहमी शांत राहत असे. त्याला 5 मुले होती, सुमना, द्युतिमान, मेधावी, सुकृत आणि दृष्टबुद्धी. दृष्टबुद्धी हा 5वा मुलगा होता. तो नेहमी पापकर्मातच गुंतलेला असे. जुगार वगैरे दुर्व्यसनामध्ये त्याची आसक्ती होती. त्याची बुद्धी ना देवाच्या पूजेत लागत असे, ना पितर वा ब्राह्मणाच्या सत्कारात. तो दुष्टात्मा अन्यायाच्या मार्गाने वडिलाचे धन उडवीत असे. एके दिवशी तो फिरताना दिसला. एका गणिकेच्या गळ्यात हात टाकून फिरताना दिसला तेव्हा वडिलांनी त्याला हकलून दिले आणि इतर भावांनीही त्याच्याशी नाते तोडले. आता तो रात्रंदिवस दुःख भोगत, कष्ट मागून, कष्ट सहन करीत इकडे तिकडे भटकू लागला. एकदा पूर्वसंचित पुण्याचा उदय झाल्याने तो कौंडिण्य ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. वैशाख महिना होता. तपस्वी कौंडिण्य गंगा स्नान करून आले होते. दृष्टबुद्धी अत्यंत दुःखाने ग्रस्त होऊन ऋषीकडे गेला आणि नमस्कार करीत त्यांना म्हणाला, ब्रह्मन, माझ्यावर दया करून एखादे व्रत सांगावे ज्याच्या पुण्यप्रभावाने माझी मुक्ती होईल. कौंडिण्य ऋषी म्हणाले, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात मोहिनी नावाची एकादशी येते. तिचे विधिवत व्रत कर. मोहिनी एकादशीचा उपवास केल्याने जीवांनी अनेक जन्मामध्ये केलेली मेरू पर्वतासमान महापापेसुद्धा नष्ट होतात. महर्षी वशिष्ठ म्हणतात, श्रीराम, कौंडिण्य ऋषीचे वचन ऐकून दृष्टबुद्धीचे चित्त प्रसन्न झाले. त्याने विधिवत मोहिनी एकादशीचे व्रत केले. राजन या व्रताच्या प्रभावाने तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर आरूढ होऊन सर्व प्रकारच्या उपद्रवांनी रहित वैकुंठात गेला. अशा प्रकारे मोहिनी एकादशीचे व्रत अतिउत्तम आहे. या महात्म्याच्या पठन वा श्रवण केल्याने सहस्त्र गोदानाचे पुण्यफळ लाभते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.